नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अतुल वानकळे, अन्नदाता या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आज मी घेऊन आलो तरुण शेतकऱ्याची यशोगाथा। हा मुलगा तरुण आहे पण पबजी खेळत नाही, तरुण आहे पण दारू पीत नाही, तरुण आहे पण कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही। तर या मुलाला कसलं व्यसन आहे, या शेतकऱ्याला कसलं व्यसन आहे, याचा आपण यशोगाथा आज बघणार आहोत। चला तर मग शेतकरी बांधवांनो आपण बघूया या शेतकऱ्याची यशोगाथा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण 4-5 किलोमीटरचा प्रवास करून त्या शेतकऱ्याच्या वावरापर्यंत, त्या पांदीपर्यंत आता आलेलो आहोत। तर जवळपास वडगाव या गावावरून त्यांचं शेत 5 किलोमीटरपर्यंत आहे। तर आपण या शेतकऱ्याची कपाशीचं नियोजन कोण्या पद्धतीने केलेलं आहे, त्या शेतकऱ्याचं नियोजन काय आहे, म्हणजे कपाशीचं उत्पादन त्यांनी वाढीव कोण्या पद्धतीने घेतो, या पद्धतीचं आपण ते बघणार आहोत। तर चला तर मग त्या शेतकऱ्यालाच विचारू का त्यांचं पेरणीचा काळ कधी होता, त्यांनी खताचं, कीड व्यवस्थापन किंवा मग निंदनाचं काय नियोजन केलं, आणि त्यांची जे आज भरलेली जी कपाशी दिसत आहे ते त्यांच्या नियोजनाची पद्धत काय होती। तर चला तर मग शेतकरी बांधवांनो नमस्कार। सर्वप्रथम हर्षभाऊ आपला ओळख करून द्या शेतकरी बांधवांना। नमस्कार, माझं नाव हर्षल शंकरराव राऊत। हे हर्षल शंकरराव राऊत आहे आणि ते वडगाव या गावी राहतात। आणि यांचं जे शेत आहे, हे यांचं शेत वडगावपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। जवळपास धानोरा आणि गणेशपूर या दोन गावाच्या मधामध्ये आहे। 5 ते 6 किलोमीटरचा प्रवास करून ते त्यांचं शेतीचं नियोजन करतात। तर हर्षभाऊ मला सांगा की तुम्ही जे हे कपाशी लागवड केलेली आहे, तर ही पेरणीची लागवड कोण्या तारखेला केली? माझी कपाशीची लागवड 1 जूनला आहे। हां, 1 जूनला मी एकाने टोबलेली आहे। हां, माझी कपाशीची जी पद्धत आहे लागवण्याची पद्धत, ती पट्टा पद्धत आहे। तर शेतकरी बांधवांनो, या यांची जे लागवडची काळ आहे तो 1 जूनचा काळ आहे। 1 जूनला यांनी टोबलेली आहे आणि टोबन करताना यांनी जे वापरलेली जी पद्धत आहे ती 1/4 ही पद्धत वापरलेली आहे। ती पट्टा पद्धत म्हटली जाते की पट्टा पद्धत, आणखी दुसरी बी आहे 2/5ची बी पट्टा पद्धत असते। ही 1/4ची विषम पद्धत आहे। या पद्धतीमध्ये एकाच बाजूने डवरता येते, पण सर्वसाधारण आपल्याकडे 2.5 बाय 2.5 ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते। या पद्धतीमध्ये दोन्ही बाजूने डवरता येते, पण ही जी पट्टा पद्धत आहे, ही जी पट्टा पद्धत आहे, ही एकाच बाजूने डवरता येते। या पद्धतीमध्ये निंदनाचा खर्च सुरुवातीच्या काळामध्ये जास्त येतो। तर मग हा निंदनाचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं केलं याबाबत विचारू। तर मग आपण यामध्ये निंदनाचा खर्च हा जास्त येतो कारण की एकाच बाजूने डवरता येते। तर मग आपण निंदन सुरुवातीचं कोण्या किती वेळानं दिलं? माझी 1 जूनची पराठी आहे, तिथून एखादी 4 पाणी माझी एखादी पराठी झाली 10 ते 12 दिवसांनी। तिथून मग मी माझं एक खत दिलं, म्हणजे जवळपास एखादी 20 ते 25 दिवसांनी छोटं छोटं तण होतं, तेव्हा एखादी मी खुरपा दिला मला, म्हणजे छोटं तण होतं त्यामुळे खुरपा द्यायला लागला मला। तर शेतकरी बांधवांनो, पहिलं बाळनिंदन जे असते, बाळनिंदन आपण म्हणतो, बाळनिंदन यांनी 15 ते 20 दिवसात म्हणजे लवकरच दिलेलं आहे। दोन पानाची पराठी असतानाच बाळनिंदन दिलेलं आहे, कारण की या पद्धतीमध्ये बाळनिंदन जर लवकर बसलं तर गवताचं नियोजन चांगल्या पद्धतीने होऊ शकते। तर मग तुम्ही दुसरं निंदन कोणत्या वेळेस दिलं? मी दुसरं निंदन पोळ्याच्या महिन्यात दिलं, पोळ्याच्या अगोदर अगोदर। हां, तर बघा शेतकरी बांधवांनो की दुसरं यांनी जे निंदन दिलेलं आहे ते पोळ्याच्या जवळपास दिलं आहे, आणि 2 निंदनावरच यांची पराठी आहे। यांनी तणनाशक वापरलेलं नाही आहे। हे पारंपरिक पद्धतीनं थोडं आणि थोडी आधुनिक पद्धतीचा मिलाप आपल्याला दिसून येईल की कारण की खताचं काही नियोजन आहे का हे बघू आपण। तर मग तुम्ही सुरुवातीचं खत कधी दिलेलं? सुरुवातीचं खत मी दिलं आहे म्हणजे पराठी टोबली त्यापासून 12-13 दिवसांनी, म्हणजे 4 पाणी झाली पराठी तेव्हा पहिलं खत दिलं आहे। यांनी सुरुवातीचं पहिलं खत 4-5 पानाची जी पराठी झाली तेव्हा सुरुवातीचं खत दिलेलं आहे। आणि मग दुसरं खत कधी दिलेलं? दुसरं खत म्हणजे तिथून 1 महिन्याने दिलं। 1 महिन्याने दुसरं खत दिलेलं आहे। आणखी तिसरं खत कधी दिलेलं आहे? तिसरं खत तिथून 1 महिन्याने म्हणायचं। या शेतकरी बांधवांनो, खताचं जे नियोजन आहे हे 1-1 महिन्याच्या अंतराने यांनी केलेलं आहे। यांचा अनुभवाच्या आधारावरती आहे की 25 दिवस किंवा 30 दिवसांनी ते खताचं नियोजन करतात। तर मग आपण पयाटीवर काही फवारला आहे का? फवारला आहे। हां, फवारणी आणि खताचं नियोजन आहे। बघा, तणनाशक यांनी मारलं नाही आहे, खाली जे आहे गवतासाठी तणनाशक मारलं नाही आहे, पण पयाटीवर त्यांनी फवारणी केलेली आहे आणि खत दिलेलं आहे। तर बघा, हे एकूण क्षेत्र तुमच्यापाशी जमीन धारणा किती आहे?
माझ्यापाशी पूर्ण माझं क्षेत्र 18 एकर आहे. त्यामध्ये त्यामध्ये एक माझे कपाशीची लागवड 7 एकर आहे. बाकी 10 एकर माझी सोयाबीन आहे. एक आणि 1 एकर आहे कनी धुरे वगैरे हे ते सगळं आलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, यांच्यापाशी जवळपास 18 एकरचं क्षेत्र आहे आणि त्या 18 एकरच्या क्षेत्रापैकी यांनी यावर्षी 7 एकरामध्ये पिकाचं कपाशीच्या पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि बाकी क्षेत्रामध्ये त्यांची सोयाबीन ची लागवड केलेली आहे. तर हर्षभाऊ, मला सांगा की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं बीकॉम चालू आहे. तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी एका बघा एकीकडे शिक्षण चालू आहे आणि एकीकडे शेती चालू आहे. तर तरुण असणारी जे मुलं आहे, आजचे तरुण असणारी मुलं शेतीकडे वळत नाही आणि शिक्षण घेणारे मुलं जे आहे शेतीकडे वळत नाही असा जो एक आरोप केला जातो तो फार चुकीचा आहे. की शेतकरी हा मुलगा शिकत पण आहे, हा भाऊ शिकत पण आहे आणि शेती पण करत आहे. दोन्हीची एक सांगड त्यांनी घातलेली आहे आणि गावापासून शेत 5-6 किलोमीटर जरी दूर असलं तरी त्याचं नियोजन उत्तम आहे. तर मग हर्षभाऊ, तुम्ही शेतीमध्ये येताना सकाळी किती वाजता निघता? मी सकाळी 7:30 वाजता निघतो. तर जवळपास हे सकाळी 7 ते 7:30 वाजता यांचं शेतीकडे येण्याचं नियोजन असते. बघा, पबजी खेळून झोपणारी मुलं जे आहे ते 9 वाजेपर्यंत उठत नाही. आपण शेतकरी हा 7 वाजता 6 वाजता नियोजन लावून या शेतीपर्यंत येतो आणि नियोजन करतो. तर त्या नियोजनाचे फलित बघा. हे कपाशी बघा उत्तमरित्या बहरलेली आहे. हे बोंड बघा एकदम चांगल्या पद्धतीनं बोंड लागलेलं आहे. जवळपास इथं 100 पर्यंत बोंड आपल्याला दिसते. काही ठिकाणी याला कैरासुद्धा असे म्हटलं जाते पण आपल्या भागात याला बोंड म्हटलं जाते. आणि शेतकरी बांधवांनो, हे कपाशीचं बहरलेलं शेत दिसत आहे आणि या बहरलेल्या शेतात जर पाण्याचा ताण पडला तर पाण्याचा ताण पडल्यानंतर कपाशीला जे पाणी द्यावं लागते त्याचं काही नियोजन आहे का याबाबत शेतकऱ्याला विचारूया. तर मग या पाण्याला कपाशीला जर पाण्याचा ताण पडला तर सिंचनाचं काय साधन आहे? माझ्याकडे विहीर आहे. यांच्याकडे विहीर आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, हे कपाशी यांची जी कपाशी आहे चांगली बहरलेली आहे आणि पहिला वेचा फुटण्यासाठी तयार आहे. हे पकलेलं आहे, हे बोंड पकलेलं आहे आणि पहिला याचा यांच्यासाठी तयार आहे. जर हा परतीचा पाऊस जर धुमाकूळ घातला तर पहिला याचा हातचा जाईल की काय असा अशी स्थिती आहे. जर परतीचा पाऊस आणखी वाढला आणि आणखी वाढलेल्या पावसानं जर जास्त धुमाकूळ घातला तर हे यांचा पहिला याचा नुकसान होऊ शकतं. तर हर्षल भाऊ, मला सांगा की या 7 एकरामध्ये तुम्हाला किती उत्पादन होईल अशी आशा आहे? तर दरवेळच्या मानानं ह्यावेळेस माझी पराठीसुद्धा खूप चांगली आहे. आणि माझं दरवर्षी आता एक आंतरपीक म्हणजे तुरीसुद्धा राहते. तर तुरी आंतरपीक राहूनसुद्धा मला 10 ते 12 एकरी असं अवरेज मिळते. तर त्या हिशोबाने काढलं तर आंतरपीक ह्यावेळेस तुरी नाही आहे. तर तुरीचे तासा एकानी तासा वगळता आणि हे करता मला 15-16 म्हणजे एकंदरीत मला या 7 एकरात 100, 105, 110 पर्यंत असा कापूस होईल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी बांधवांनो, 7 एकराच्या कपाशीमध्ये जवळपास 100 क्विंटलच्या वर यांना कापूस होण्याची आशा आहे. त्यांचं नियोजन चांगलं आहे, त्यांची शेती करण्याची पद्धत चांगली आहे, स्वतःचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि तरुण असल्याकारणाने तडफदार असल्याकारणाने शेतीचं नियोजन त्यांनी उत्तम रीतीने केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, की हे रासायनिक जे खत आहे, एक रासायनिक खत टाकायला मर्यादा आहे, कीटकनाशक फवारायला मर्यादा आहे. याचा वाढता खर्च बघता आपलं उत्पादन कमी होते, उत्पन्न कमी होते. तर मग आपण हे जे वाढता रासायनिक खताचा खर्च आहे, वाढती कीटकनाशक महागडे आहे, तर आपण सेंद्रिय शेतीचं काही नियोजन आहे? हो, त्याबद्दल मला सुद्धा बोलायचंच आहे थोडं. माझं हे शेत पाहता तर त्यामुळे एखादी रासायनिक खताचं जे एखादी प्रमाण वाढलं मी, त्यामुळे माझ्या शेताला म्हणजे थोडा खर्च थोडा जास्त आलाय. त्यात मी एखादी रासायनिक न करता त्यात मी गाईचं गोमित्र, दशपर्णी किंवा असं शेणखताचा वापर केला असता तर त्यामुळे माझा खताचा फवारणीचा खर्च कमी आला असता आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे शेतीला काही नुकसान नसतं. आणि नक्कीच मला एकाने असं वाटते की एकाने याच्यापेक्षा तू एकाने ऑर्गॅनिक जर असतं तर माझं पीक चांगलं राहिलं असतं याच्यापेक्षा असं मला वाटतं. पण त्यामुळे मी एकाने पुढच्या वर्षापासून सेंद्रिय शेतीचा अवलंब करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत रासायनिक आणि कीटकनाशकाची शेती त्यांनी केलेली आहे ते वाढता खर्च बघता त्यांचं पुढच्या वर्षीचं नियोजन असं आहे की होतेपर्यंत सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, शेणखताच्या शेतीकडे वळलं पाहिजे. बघा शेतकरी बांधवांनो, की जमिनीमध्ये खत टाकण्याला मर्यादा आहे. टाकून टाकून आपण रासायनिक खत किती टाकणार आहे, फवारून फवारून कीटकनाशक किती फवारणार आहे, 3 फवारणी झाली की चौथी फवारणी, 5वी फवारणी, फवारणी करणाऱ्या मर्यादा आहे, जमिनीमध्ये खत ओतणाऱ्या मर्यादा आहे. पण शेतकरी बांधवांनो, आपण जरी काही पारंपरिक पद्धतीने स्वअनुभवाने स्वतःचा अनुभव आहे की पारंपरिक पद्धतीने शेणखताची, कंपोस्ट खताची किंवा गांडूळ खताच्या जे जैविक पद्धतीने शेती आहे या शेतीकडे वळलो तर आपला होणारा एकूण जर खर्च आहे, आपल्या उत्पादनावर होणारा एकूण खर्च आहे तो कमी करता आपली जी शेती आहे आपल्याला निव्वळ उत्पन्न जास्त उरू शकते. रासायनिक खतावर होणारा खर्च, कीटकनाशकावर होणारा खर्च काही प्रमाणात का होईना कमी करणं गरजेचं होऊन बसतं.
तरीपन काही गोष्टीसाठी आपल्याला एक नियोजन करावं लागतं। तर शेतकरी बांधवांना तुम्ही असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल। परत भेटूया नवीन शेतकऱ्याची यशोगाथा घेऊन। नमस्कार।